काका आणि पुतणी या दोघांच्याही माध्यमातून आज शक्ती प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात येतात. यावेळी अजित पवार गटाकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येईल. अजित पवारांना क्रेनच्या मदतीनं मोठा हार सुद्धा घातला जाणार आहे. या सगळ्या स्वागताच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार दाखल होणार आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मुकाई चौकातून ते पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणार आहेत. या मुकाई चौकामध्ये मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हार जो आहे तो लावण्यात आलेला आहे. फुलं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणलेली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तोही बंदोबस्त तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. एकूणच पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री म्हणून प्रथमच येत असल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या स्वागतामध्ये कोणतीही कमतरता ठेवणार नाही. त्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत असल्याचं दिसत आहे. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. सह्याद्रीची उंची म्हणजे